आज सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे शहरातल्या अनेक चौकांमध्ये। शहरवासियांसाठी हा मोठा धक्का आहे खरं तर, आणि श्रीकर परदेशी यांना पाठिंबा देण्यासाठी सगळ्या स्तरातील नागरिक त्यांना पाठिंबा देतात। माझ्यासोबत काही नागरिक तरुण आहेत, खास करून महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे। काय तुम्हाला वाटते, ज्या पद्धतीने ही बदली अचानक केली गेली, हा मोठा धक्का आहे? आम्ही इथं सर्वसामान्य लोक श्रीकर परदेशांची बदली रोखण्यासाठी इथं जमा झालेलो आहेत। तरी श्रीकर परदेशींनी सर्वसामान्य लोकांसाठी सारथीसारख्या योजना ह्या शहरात आणलेल्या आहेत, आणि बचत गटासारखे मोठे कामं त्यांनी इथं केलेले आहेत, आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं सर्वसामान्य महिला इथं जमलेल्या आहेत। सर्वसामान्य महिलाही रस्त्यावर आलेल्या आहेत, त्याबरोबर आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत। तुम्ही आतापर्यंतचे आयुक्तांचा कार्यकाळ बघितलाय, आणि या आयुक्तांना कार्यकाळ संपण्याआधीच त्यांची बदली केली गेली। मी आजपर्यंत बऱ्याच आयुक्तांच्यावर काम केलं ज्येष्ठ नागरिक म्हणून, आणि आत्तापर्यंत सगळ्या आयुक्तामध्ये डॉक्टर परदेशींची प्रतिमा, त्यांचं काम इतकं व्यवस्थित आहे। त्यांनी इथल्या सत्तेवरती बसलेल्या खुर्च्यावरती बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या योग्य नियमाप्रमाणे केल्या। त्याच्यानंतर जे भ्रष्टाचार अधिकारी होते त्यांनाही जागेवर बसवलं व्यवस्थित। नंतर ज्यांचे भ्रष्टाचार उघडकीला आणले पुराव्यासकट, त्या सगळ्यांच्या बदल्या केल्या, सस्पेंड केलं, आणि हे सगळं करताना केवळ 18 महिन्यामध्ये ही सगळी कामं आयुक्तांनी केली। अजूनही त्यांना अनेक कामं करायची होती, परंतु आता त्यांची बदली केल्या गेली। काय नेमकं कारण असेल त्यांच्या बदलीमागे, काय तुमची भूमिका असणार आहे? खरं तर आदरणीय आयुक्त श्रीकर परदेशी साहेब यांची कार्यकाळ पूर्ण न होता जी त्यांची बदली झाली, ती बदली खूप दुर्दैवी बदली, आणि पिंपरी चिंचवड सर्व शहरातनं नागरिकातनं खूप तीव्र असा निषेध आम्ही सर्वजण व्यक्त करतो। जर ह्यांची बदली रोखली गेली नाही तर हे आंदोलन एका दिवसात समाप्त होणार नाही। दिवसांदिवस आम्ही हे आंदोलन अजून तीव्र पद्धतीने आम्ही चिघळण्याचा प्रयत्न करतो। धमकी वजा इशारा देण्यापर्यंत नागरिक संतप्त झालेले आहेत, परंतु खरंच ही बदली रोखली जाऊ शकते का? काय तांत्रिक मुद्दे आहेत, बदली का केली गेली? नाही, खरं तर आपण आज ही जी बदली केली ही काँग्रेसचं आणि राष्ट्रीयचं सरकार या राज्यामध्ये आहे। एकीकडे काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे भूमिका मांडतात की आम्ही भ्रष्टाचाराला आम्ही विरोध करू, नायनाट करू, ना आम्ही त्याला हद्दपार करू, आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यालाच हद्दपार तुम्ही करताय। ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका जी आहे ही आज नागरिकांच्या समोर या बदलीमुळे आलेली आहे। जे तांत्रिकता त्यांची बदलीच्या संदर्भातलं जो काही कारण सांगितलं होतं ते अतिशय हास्यास्पद कारण आहे। उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि नियमांचं पालन करण्याची शपथ ही अधिकाऱ्यांनी घेतली आहे, त्यामुळे त्या शपथेचं पालन जर ते करत असतील तर त्यांना दोषी धरणं हे अत्यंत चुकीचं आहे। अनधिकृत बांधकामांच्या संदर्भातला जो प्रश्न असेल तर मुख्यमंत्र्यांचा आदेश काढून ते नियमित करावं। मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावपोटी बदली केल्या गेली असा थेट आरोप केला जातोय। शेवटी एका महिलेकडे जाऊया, त्यांचा पुढची भूमिका काय असेल मला सांगा, काय तुम्ही या पुढची भूमिका असणार आहे तुमची? मला वाटतं श्रीकर परदेशींनी जे आपल्या कामात पारदर्शकपणा दाखवला आहे त्याच्या बद्दलच हे घाणेरडं राजकारण केलं जातंय। म्हणजे ज्या सरकारला आता जो सत्तेचा माज आणि पैशाचा माज आहे, मला वाटतं सामान्य लोक त्यांचा माज नक्कीच उतरवेल। साध्या आणि ज्या गृहिणी महिला आहेत त्यांची भावना आहे, ही भावना सरकारने लक्षात घेणं गरजेचं आहे। आपण बघतोय तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सर्वसामान्यांमधून उमटत आहेत। राजकारणाचा बळी श्रीकर परदेशी गेलेले आहेत आणि म्हणूनच श्रीकर परदेशी यांची बदली केली गेली आहे असा आरोप जो आहे, थेट आरोप या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी केलेला आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना या एकत्र आलेल्या आहेत, रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि श्रीकर परदेशी यांची बदली थांबवावी असा आग्रह जो आहे तो पिंपरी चिंचवडचे नागरिक आणि सर्व सामाजिक संघटनांनी आता केलेला आहे। याच संदर्भात आपण बोलूया, आपल्याबरोबर आहेत सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर। वेलणकर सर, एक कर्तव्य दक्ष अधिकारी, स्वच्छ आणि पारदर्शक अधिकारी जो आहे, तो जो आपलं काम करतोय, लोकांच्या भल्यासाठी काम करतोय, निडरपणाने काम करतोय, त्याची बदली केली जाते, काय तुमची प्रतिक्रिया आहे? कशी तुम्ही यापुढे मोहीम जी आहे ती हाती घेणार आहात? नाही, हे 100% अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि खरं म्हणजे ती होऊ नये याच्यासाठी असा संशय आल्या क्षणी लोकांनी याच्या विरोधात आरडाओरडा करायला, सह्यांची मोहीम घ्यायला, निदर्शन करायला सुरुवात केली होती। पण आमची लोकशाही तशी आहे की लोकेच्छेला आम्ही किंमतच देत नाही, लोकांचे प्रतिनिधी लोकांची इच्छाच समजू शकत नाहीत आणि मग केवळ आपल्याला पाहिजे ते निर्णय अधिकारी करत नाही, म्हणून चांगल्या अधिकाऱ्याला, चांगल्या चांगलं काम करत असलेल्या माणसाला काढून टाकायचं आणि त्याला दुसरीकडे काहीतरी टाकायचं, अशा प्रकारचे उद्योग हे राजकारणी मंडळी करत आलेले आहेत। त्यांना लोकांची भावना समजत नाही, हे लोकांशी जोडलेच गेलेले नाहीत आणि मग अशा जोडले न गेलेल्या लोकांना लोकशाहीमध्ये हकलून देण्याचं एकच काम नागरिकांनी करावं आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून
पिंपरी चिंचवडकरांनीच नाही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी या जबाबदार असलेल्या सत्ताधारी लोकांना हाकलून द्यावं, म्हणजे तरी त्यांना समजेल की लोकांची भावना लक्षात घेतली नाही तर काय होतं। अगदी बरोबर, धन्यवाद वेलणकर सर तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकांच्या जर भावना या जर लोकांच्या नेत्यांना कळल्या नाही तर ते कसले लोकप्रतिनिधी, असा संतप्त सवाल सुद्धा पिंपरी चिंचवडचे नागरिक करतायत।